नवी मुंबई पोलिसांनी नेरूळ येथील पानटपरीवर छापा टाकून ई सिगारेट जप्त केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये ई सिगारेटचा वापर होताना दिसत आहे, ज्याची तक्रार पोलिसांनी प्राप्त झाली. या ई सिगारेट मध्ये विविध प्रकारच्या फ्लेवर्स मुळे लहान मुले त्याचा वापर करत आहेत. अनेक वेळा शाळांमधील मुलांच्या बॅग मध्ये ई सिगारेट सापडले आहेत. विश्वासार्ह माहितीच्या आधारे आम्ही नेरूळ येथील पानटपरी येथे छापा टाकला होता. तेथे आम्हाला ई सिगारेट सापडले असून त्यानंतर आम्ही टपरी चालकावर गुन्हा दाखल केला. सरकारने ई सिगारेटच्या विरोधात कायदा करून त्याच्या विक्रीवर बंदी घातली होती. याच कायद्यान्वये आम्ही टपरी चालकावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगळे यांनी दिली. अलीकडे शाळकरी मुलांमध्ये ई सिगारेट ओढण्याचं प्रमाण काही अंशी वाढताना दिसत आहे आणि ही ई सिगारेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याला बॅन केलेला आहे. जो आपला नवीन कायदा आहे प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट 2019 ज्याच्या प्रमाणे आम्ही कारवाई करतो. आत्ता परवा नेरूळ येथे एका पान टपरी चालकाला याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याच्याकडनं काही ई सिगारेट्स आम्ही जप्त केलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक सिगारेट आहे ज्याच्यामध्ये एका प्लास्टिक आवरणामध्ये ही तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये बॅटरीवरती चालते. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स इसेन्स त्याच्यामध्ये असतात आणि ते ओढल्यानंतर त्याच्यामधून धूर येतो. हे फॅड शाळकरी मुलांमध्ये आहे, त्याच्यामध्ये भविष्यामध्ये निकोटीनचंही प्रमाण येऊ शकतं. त्यामुळं नवी मुंबईमध्ये आमचं जे अँटी नार्कोटिक सेल आहे ते अँटी नार्कोटिक सेलच्या माध्यमातून आम्ही याच्यावर जोरदार मोहीम हाती घेतलेली आहे. ज्यांच्याकडं याप्रमाणे अशा प्रकारचे ई सिगारेट विकताना सापडेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. माझं नागरिकांनाही आवाहन आहे, शाळकरी शिक्षकांशी आम्ही नेहमी संपर्कात आहोत. वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसच्या मुख्याध्यापकांशी आम्ही संपर्कामध्ये आहोत आणि त्यांनाही आम्ही शाळेमध्ये जाऊन आवाहन केलेलं आहे की आपल्याला मुलांकडे अशा प्रकारचं काही ई सिगारेट स्वरूपात मिळून आलं तर आपण आम्हाला जरूर कळवा, जेणेकरून जो कोण विक्रेता आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू. 600 रुपयाला ही सिगारेट मिळते, काही 800-1000 रुपयापर्यंत त्याची विक्री केली जाते आणि ती कुठेही मुलांना मिळू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी आपल्या मुलांच्या दप्तरांच्या बाबतीमध्ये थोडंसं चेकिंगमध्ये सावधान राहावं, पोलीस याच्यावर कठोर कारवाई करेल. यापूर्वी आपण या ई सिगारेट बाबतीमध्ये भरपूर केसेस केलेल्या आहेत. ज्यांच्याकडे ज्या पानटपरीवर अशा प्रकारचं साहित्य मिळून येईल त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पानटपरीचं जे काही परवाने असेल नगरपालिकेचं ते रद्द करण्याबाबत आम्ही नगरपालिकेलाही कळवत आहोत, जेणेकरून पुन्हा याचं विक्री होणार नाही आणि हे व्यसन मुलांमध्ये पसरणार नाही याची आपण खबरदारी घेत आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.